नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन। मित्रांनो, PDFच्या भाषेत बदल कसा करायचा हा आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहे। मित्रांनो, आपल्याला अनेक PDF मिळत असतात, त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी अशा आपल्याला बहुपरिचित भाषा त्यामध्ये PDF असतात। परंतु कधीकधी काय होते की एखादी जी PDF असते आपल्याला इंग्रजीची मराठीत हवी असते, मराठीची इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असते किंवा इंग्रजीचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करायचं असते, आणि ह्याच वेळेस आपल्याला अशा व्हिडिओची आवश्यकता असते आणि मदत पडते। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने एखाद्या PDFची भाषा कशी बदलायची। याकरता आपल्याला कसं काय गुगल क्रोममध्ये जायचं आहे। गुगल क्रोममध्ये गेलो आपण, इथे बघा गुगल क्रोममध्ये जो सर्च बॉक्स असतो इथे आपल्याला इथे सर्चमध्ये फक्त आपल्याला ट्रान्सलेट टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही आहे। बघा ट्रान्सलेट टाकलं। आता ट्रान्सलेट टाकल्यानंतर मी इथे झूम करतो। बघा झूम केल्यानंतर तुम्हाला इथे गुगल ट्रान्सलेट खाली बघा इथे गुगल ट्रान्सलेट तुम्हाला दिसत आहे। त्या गुगल ट्रान्सलेटवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आणि गुगल ट्रान्सलेटवर क्लिक केलं की अशा प्रकारे आपल्याला दिसेल इथे टेक्स्ट, इमेज, डॉक्युमेंट, वेबसाईट। इथे लँग्वेज दिसेल इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, इकडे इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच अशा प्रकारे हे लँग्वेज दिसेल। आपल्याला तत्पूर्वी इथे पुढची प्रक्रिया करण्यापहिले इथे तीन टिंब आहेत त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला जो मोबाईल आहे डेस्कटॉप साईडवर इथे न्यायचा आहे। आता इथे डेस्कटॉप साईडवर नेल्यानंतर आपल्याला सर्व पर्याय इथे ओपन होतील। कधीकधी काय होते की ते आपण डेस्कटॉप साईड जर केली नाही तर काही पर्याय जे आहेत ते आपल्याला इथे उपलब्ध होणार नाही आणि आपल्याला अडचण जाईल। डेस्कटॉप मोडवर नेला आता इथे सर्व पर्याय आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत। आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला PDF ची भाषा आपल्याला बदलायची आहे, त्याकरता आपल्याला डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे। डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा इंग्लिश, स्पॅनिश, अरबिक आहे त्यावर क्लिक कर। इथे बाजूला यारो दिला त्या यारोवर क्लिक करा आणि तुम्हाला जी भाषा पाहिजे ती करून घ्या, इथे सिलेक्ट करा। आता मला इथे हिंदी भाषा आहे पाहिजे म्हणून मी हिंदी भाषा क्लिक केली। काय केलं आपण, इथे उजव्या बाजूला एक यारो दिसतो, त्रिकोण दिसतो, त्यावर क्लिक केलं आणि आपल्याला जी भाषा पाहिजे ती भाषा इथे निवडली। आता हिंदी भाषा मी निवडली। आता हिंदी भाषा निवडली त्यानंतर इथे डॉक्युमेंटवर क्लिक केलं। आता मला काय करायचं बघा, इथे ब्राउज युअर फाईल झूम करतो यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलमधल्या जेवढ्या काही PDF आहेत इथे PDF ओपन होईल आणि PDF ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ती जी ज्या PDFची लँग्वेज आपल्याला ट्रान्सलेट करायची आहे ती आपल्याला PDF घ्यायची आहे। आता बघा मी हे PDF घेतली आणि यावर क्लिक केलं। आता बघा यावर क्लिक केल्यानंतर इथे PDF बघा इथे हे 4 MB इथे PDF आलेली। बघा इथे PDFचं असं तुम्हाला सिम्बॉल दिसतो, पहिले सिम्बॉल नव्हता, आता इथे सिम्बॉल दिसत आहे PDFचा। बघा इथे हे PDF दिसते आणि याच्या बाजूला बघा इथे बाजूला जी ट्रान्सलेट दिसते या ट्रान्सलेटवर तुम्ही क्लिक करा। थोडा वेळ लागेल इथे जी प्रोसेस आहे थोडंसं वेळ घेते आणि आता ते बघा घुमत आहे हळूहळू आणि नंतर इथे ट्रान्सलेट झाल्यानंतर डाउनलोड साठी तुम्हाला इथे फाईल उपलब्ध होईल। बघा इथे प्रक्रिया होत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो या पद्धतीचा वापर करून तुम्ही कोणतीही भाषेची PDF आपल्याला पाहिजे त्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतात। आणि जेव्हा आपण विविध असे कोर्स करतो तेव्हा आपल्याला ही जी
पद्धती आहे, अतिशय उपयुक्त अशी पड. बघा मित्रांनो, आता इथे डाउनलोड ट्रान्सलेशन असं आला आहे. बघा आता मी यावर क्लिक करतो आणि डाउनलोड अगेन आला आहे. आता अगेन म्हणजे मी ही पी डी एफ याच्या पहिलेही मी जी ट्रायल बेसवर मी स्वतः करून पाहिला आहे भाषा ट्रान्सलेट, म्हणून मला डाउनलोड अगेन आला आहे. पुन्हा त्याच्यावर मी क्लिक करतो आणि बघा इथे डाउनलोड झाला आहे आणि इथे मी फाईल ओपन करतो. बघा आणि फाईल ओपन केल्यानंतर बघा इथे जी भाषा आहे ही बघा इथे हिंदीमध्ये ट्रान्सलेट झाली. पहिली ही जी पी डी एफ आहे ही इंग्रजीमध्ये होती. आता बघा तुम्ही इथे तीन टिंबावर क्लिक करून इथे तुम्हाला ही जी फाईल आहे तुम्ही इथे शेअरसुद्धा करू शकता. बघा इथे तीन टिंबावर किंवा इथे बघा तो यारो दिलेला आहे असा तीन टिंबाच्या बाजूला बाणाचा यारो दिला आहे, त्याच्यावर सुद्धा क्लिक करा आणि खाली जा शेअर याज फाईलवर क्लिक करा आणि व्हॉट्सअपवर क्लिक करा आणि ज्याला ती पाठवायची आहे आता मी इथे मलाच पाठवतो. बघा आता ही पी डी एफ इथे मी सेंड केली आहे. बघा इथे सेंड झाली आहे. आता आपण चेक करू की ही जी पी डी एफ आहे ती ट्रान्सलेट झाली आहे की नाही झाली आहे. आता बघा इथे ती डाउनलोड झालेली आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर ती मी चेक करणार आहे. बघा इथे ओपन करून पाहतो. ओपन केल्यानंतर बघा त्या पी डी एफची जी भाषा आहे, झूम करतो थोडंसं म्हणजे आपल्याला दिसायला हवं. बघा ही हिंदी भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेली आहे. बघा इथे संपूर्ण पी डी एफ 117 पेजची पी डी एफ हिंदी भाषेमध्ये ट्रान्सलेट झाली आहे. काही काही शब्द थोडेसे चित्रविचित्र झाले आहेत पण भाषा इथे ट्रान्सलेट झालेली आहे. बघा आहे, बघा 117 पेजची पी डी एफ इथे ही झाली आहे. आता हीच जी पी डी एफ होती बघा ती पी डी एफ इंग्रजीमध्ये होती. बघा माझ्याकडे इंग्रजी पी डी एफ अवलब आहे म्हणजे उपलब्ध आहे. ही बघा ही इंग्रजी पी डी एफ होती. बघा इथे झूम करून दाखवतो, ही इंग्रजी पी डी एफ होती आणि ही संपूर्ण पी डी एफ 117 पेजची इथे ट्रान्सलेट झाली आहे. तर मित्रांनो, एक सोपी पद्धती आहे, अशा पद्धतीचा तुम्ही वापर करून कोणती पी डी एफ ट्रान्सलेट करू शकता, तर अशा पद्धतीचा फायदा घ्या. धन्यवाद.